एकरुखे येथील वज्रेश्वरी मातेच्या पावनभूमीत येण्याचा आम्हाला नेहमीच आनंद होत असतो. 2.5 वर्षांच्या काळात महायुती सरकारने नेहमीच लोकभावनेचा आदर केलाय. आम्ही फक्त घोषणा करत नाही तर त्या घोषणांची अंमलबजावणी करत असतो. खंडगिरी शेतकऱ्यांना जमिनी देण्यात विरोधकांचा काही संबंध नसताना श्रेय घेण्यात मात्र सर्वात पुढे असतात. मात्र आमच्या सरकारच्या काळामध्ये महसूल मंत्री पदाची संधी मिळाल्यामुळे शिर्डी MIDC ला 500 एकर जमीन देता आली. भविष्यात MIDC मुळे मतदारसंघातील तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे. विकास कामांमुळे साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन भाषणे करणे सोपे आहे. भाषणे करण्यापेक्षा तुम्ही 2.5 वर्षे सत्तेत काय केले असा टोला विखे पाटील यांनी विरोधकांना लगावलाय. विरोधकांना 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर करता येत नसल्यामुळे मतदारांसमोर जाताना विरोधकांना माझ्या विरोधात बोलण्यासाठी अन्य विषय सुचतात असं विखे पाटील यांनी म्हटलंय. विचारू नका मला, तुम्ही त्याची काही गोष्टी जाहीर बोलता येत नाही. परंतु आपण रोटेशन शेवटचं आहे, आपण पूर्ण केलं. जनतेसाठी काय करणं गरजेचं आहे तिथं आपण कुठं कमी पडलेलो नाही आहे. अजिबात आलं आजच तिथे इतक्या मला रोजगार मिळाला. गेल्या महिन्यात माझा आदरणीय प्रधानमंत्री हस्ते त्या नवीन बिल्डिंगचं आता भूमिपूजन झालंय. 2700 कोटी रुपयाच्या बिल्डिंगला खर्च येतोय का? आणखी 2-3 हजार मुलांना रोजगार मिळेल. आपण सुद्धा मला महसूल मंत्री तुमच्यामुळे झालो. ती 500 एकर जमीन मला देता नाही आली MIDC ला शिर्डीची. तिथे 1-1.5 वर्ष किती उद्योग मिळाली त्यातून 3-4 हजार मुलांचा रोजगार निर्माण होईल. आपलं बाबाचं शेतायला मिळलो किंवा ज्या गतीने शिर्डीचा विस्तार होतो. मी पहिल्या तुम्हाला आलो शिर्डी आपल्या विधानसभेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजूनाना क्षीरसागर होते तर उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, माजी सरपंच भास्कर आभाळे, ओंकारनाना भवर, माजी उपसभापती जालिंदर गाडवे, धनंजय धनवटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सरपंच जितेंद्र गाडवे आणि बाजार समिती माजी संचालक देवेंद्र भवर यांनी मनोगत व्यक्त करताना विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन उपस्थित ग्रामस्थ आणि मतदारांना केले. यावेळी एकरुखे गावातील गोरख बोर्डे, बाबासाहेब सातव, प्रकाश काळे, गणेश थोरात, संदीप क्षीरसागर, भाऊसाहेब गाडवे, दिनेश गाडवे, बळवंत गाडवे, प्रमोद आगरे, अमोल शिंदे, बाळासाहेब आगरे, योगेश आगरे, वाल्मिक सातव, प्रकाश भवर, मेजर पगारे, संदीप आगरे, डॉक्टर भवर, प्रकाश रोडगे, जयवंत गायधने यासह एकरुखे ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी धनंजय वागचौरे, माय न्यूज, राहता.